नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर रक्षित बागडे, सहायक प्राध्यापक व विभाग प्रमुख अर्थशास्त्र विभाग, स्वर्गीय मनसारामजी पडोळे कला महाविद्यालय, गणेशपूर, भंडारा। आज आपण भारतीय अर्थव्यवस्था BA भाग 3 सेमिस्टर 5 मधील अर्थशास्त्र विषयाचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे निर्धारित अभ्यासक्रमातील घटक 1 मधील महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची मूलभूत वैशिष्ट्ये या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत। तर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत सरकारने भाषावार प्रांतरचनेच्या आधारावर भारतात निरनिराळ्या राज्याची नव्याने रचना करण्याचे ठरवले। त्यासाठी सरकारने डिसेंबर 1953 न्यायमूर्ती फजल अली यांच्या अध्यक्षतेखाली एका आयोगाचे गठन केले। 1955 आयोगाने अहवाल सादर करून मुंबई प्रांत, मराठवाडा व गुजराती भाषिक सौराष्ट्र मिळून द्विभाषिक राज्य निर्माण करण्याची शिफारस केली होती। त्याविरोधात मराठी भाषिकांचे एक राज्य निर्माण व्हावे म्हणून संयुक्त महाराष्ट्र चळवळीने तीव्र आंदोलन सुरू केले। अनेक आंदोलनानंतर शेवटी मुंबईसह कोंकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र व विदर्भ मिळून मराठी भाषिकाचे महाराष्ट्र हे राज्य स्वतंत्र राज्य म्हणून 1 मे 1960 रोजी स्थापन झाले। तर 1 मे 1960 रोजी स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्याच्या अर्थव्यवस्थेची मूलभूत वैशिष्ट्ये काय आहेत ते आपण इथं मुद्देसूद अभ्यासू। तर पहिला मुद्दा आहे विशाल क्षेत्रफळ व समुद्र किनारा। तर महाराष्ट्राला फार मोठे भौगोलिक क्षेत्रफळ लाभले आहे। महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ 307,713 चौरस किलोमीटर असून ते भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या 9.36% आहे। क्षेत्रफळाच्या बाबतीत देशात राजस्थान प्रथम क्रमांकावर, मध्य प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर तर महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे। महाराष्ट्राचे भौगोलिक अंतर पूर्व पश्चिम 800 किलोमीटर असून उत्तर दक्षिण 700 किलोमीटर आहे। महाराष्ट्राला 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला असून त्याचा उपयोग जलवाहतूक, मासेमारी, पर्यटन इत्यादी व्यवसायासाठी केला जातो। त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे शेती प्रधान अर्थव्यवस्था। तर महाराष्ट्र हे जरी औद्योगिकदृष्ट्या प्रगत राज्य समजले जात असले तरी महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत शेती क्षेत्राला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे। कारण 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्रातील एकूण लोकसंख्येपैकी 54.77% लोकसंख्या ग्रामीण भागात राहत असून ती शेती व शेतीशी संबंधित उद्योगावर अवलंबून आहे। सामान्यपणे राज्याच्या अर्थव्यवस्थेत शेती क्षेत्राचा वाटा कमी होत असून उद्योग व सेवा क्षेत्राचा वाटा वाढत आहे। असे असले तरी महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत शेती क्षेत्राला महत्त्वाचे स्थान आहे। कारण महाराष्ट्रातील जनतेला शेती व शेतीशी संबंधित उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होतो। त्यानंतर तिसरे मूलभूत वैशिष्ट्य आहे उद्योग व सेवा क्षेत्राचा विकास। तर महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत उद्योग व सेवा क्षेत्राचे महत्त्व वाढत चालले आहे। सन 2000-2001 शेती, उद्योग व सेवा क्षेत्राचा वाटा चालू किमतीनुसार अनुक्रमे 14.5%, 30% व 55.5% असा होता। सन 2012-2013 चालू किमतीनुसार राज्यातील उत्पन्नाचा वाटा अनुक्रमे 10.9%, 27.5% व 61.6% इतका असल्याचे दिसून येते। यावरून महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत शेतीचे महत्त्व कमी होत असून उद्योग व सेवा क्षेत्राचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत चाललेले आपणास दिसून येते। त्यानंतर चौथं मूलभूत वैशिष्ट्य आहे वाढते औद्योगिकरण। तर महाराष्ट्रात लघु, मध्यम व मोठ्या उद्योगाच्या संख्येत दिवसेंदिवस वेगाने वाढ होती आहे। सन 2000-2001 राज्यातील उत्पन्नामध्ये उद्योग क्षेत्राचा वाटा 30% होता, तो सन 2012-2013 थोडा कमी झाल्याचे दिसून येते। महाराष्ट्रामध्ये उद्योगाचा समतोल विकास झाल्याचे दिसून येत नाही। मुंबईमध्ये कापड उद्योगाचे तर मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात साखर उद्योगाचे केंद्रीकरण झालेले दिसून येते।
महाराष्ट्रात उद्योगाचा विकास मुंबई, पुणे, ठाणे या औद्योगिक पट्ट्यापुरताच मर्यादित आहे. मराठवाडा व विदर्भात अजूनही फारसे औद्योगिकरण झालेले नाही. विदर्भातील नागपूर येथील मिहान प्रकल्प वेगाने पूर्ण केल्यास विदर्भाचा औद्योगिक विकासाचा असमतोल काही प्रमाणात भरून निघण्याची शक्यता आहे. औद्योगिक विकासाचा असमतोल हे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आपणाला इथे सांगता येईल. त्यानंतर पाचवा मुद्दा आहे शहरीकरण. तर राज्यामध्ये उद्योग व सेवा क्षेत्राचा जसजसा विकास होत जातो तसतसे राज्यातील लोकांमध्ये शहरीकरणाची प्रवृत्ती वाढत जाते. शहरीकरणाच्या वाढत्या प्रवृत्तीमुळे राज्यात उद्योग व सेवा क्षेत्राचा विकास होत असल्याचे समजले जाते. वाढत्या औद्योगिकरणामुळे व सेवा क्षेत्राच्या विस्तारामुळे राज्याच्या ग्रामीण भागातील लोकसंख्या रोजगारासाठी शहरी भागाकडे धाव घेत असल्याचे दिसून येते. त्यामुळेच सन 2001 जनगणनेनुसार महाराष्ट्रातील शहरी लोकसंख्येचे प्रमाण 42.43% होते. ते सन 2011 45.23% झाल्याचे दिसून येते. थोडक्यात शहरीकरणाच्या प्रवृत्तीत वाढ हे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आपणाला सांगता येईल. त्यानंतर सहावा मुद्दा आहे राष्ट्रीय उत्पन्नात सर्वाधिक वाटा. तर भारताच्या देशांतर्गत स्थूल उत्पन्नात महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक असून तो एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या 14.9% इतका आहे. देशाच्या एकूण उत्पन्नात महाराष्ट्राचा वाटा अधिक असल्यामुळे देशाच्या सरासरी दरडोई उत्पन्नापेक्षा महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न जास्त आहे. दरडोई उत्पन्न हा आर्थिक विकासाचा एक महत्त्वाचा निकष समजण्यात येतो. सन 2012-13 चालू किमतीनुसार भारताचे दरडोई उत्पन्न 71,513 रुपये इतके होते. तर महाराष््ट्राचे दरडोई उत्पन्न 1,03,991 रुपये एवढे होते. महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न हे भारताच्या दरडोई उत्पन्नापेक्षा जास्त असले तरी देशातील एकूण राज्यामध्ये दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत महाराष्ट्राचा 6वा क्रमांक लागतो. पहिले 5 क्रमांक अनुक्रमे दिल्ली, सिक्कीम, चंदीगड, पाँडेचेरी आणि हरियाणा या राज्याचे लागतात. 7वा मुद्दा आहे खनिज संपत्तीची उपलब्धता. तर महाराष्ट्र हे राज्य खनिज संपत्तीच्या बाबतीत विशेष समृद्ध नाही. येथे खनिज संपत्तीची उपलब्धता साधारण आहे. भारताच्या एकूण खनिज संपत्तीपैकी सुमारे 3.3% खनिज संपत्ती महाराष्ट्रात आहे. दगडी कोळसा, कच्चे लोखंड, तांबे, बॉक्साईट, चुनखडी, क्रोमाइट, अभ्रक, मॅग्नेज व खनिज तेल इत्यादी खनिजे महाराष्ट्रात सापडतात. परंतु या खनिज संपत्तीचा पुरेसा वापर राज्यात होत नाही. महाराष्ट्रात दगडी कोळशाच्या खाणी नागपूर, चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यात आहेत. तर बॉक्साईट रायगड, ठाणे, रत्नागिरी व कोल्हापूर जिल्ह्यात सापडते. अभ्रक नागपूर व चंद्रपूर जिल्ह्यात सापडते. मॅग्नेज तुमसर भंडारा ह्या भागात सापडते. क्रोमाइट भंडारा व रत्नागिरी येथे सापडते. खनिज तेल बॉम्बे हाय व वसई येथे सापडते. खनिज संपत्तीच्या बाबतीत महाराष्ट्राच्या इतर भागाच्या तुलनेत विदर्भाचा भाग संपन्न असल्याचे दिसून येते. त्यानंतर 8वा मुद्दा आहे लोकसंख्येची वाढ. तर महाराष्ट्रातील लोकसंख्येत वेगाने वाढ होत असल्याचे दिसून येते. महाराष्ट्राच्या स्थापनेच्या वेळी म्हणजेच 1961 जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या 3.3 कोटी होती. ती सतत वाढत जाऊन 2011 11.24 कोटी झाली. म्हणजे महाराष्ट्राच्या स्थापनेपासून मागील 50 वर्षात महाराष्ट्राची लोकसंख्या जवळजवळ 3 पट वाढलेली आपणास दिसून येते. त्यानंतर 9वा मुद्दा आहे आपला दैववादी लोक. तर महाराष्ट्राच्या लोकसंख्येत संख्यात्मक वाढ भरपूर झाली तरी गुणात्मक वाढ पुरेशी झालेली नाही. आर्थिक विकासासाठी मानवी संसाधनाच्या संख्यात्मक बाजूपेक्षा गुणात्मक बाजू महत्त्वाची असते. सन 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्रात साक्षरतेचे प्रमाण 82.89% असून पुरुष साक्षरतेचे प्रमाण 89.82%, तर स्त्री साक्षरतेचे प्रमाण 75.48% इतके होते. याचा अर्थ असा की अजूनही सुमारे 11% पुरुष व 25% स्त्रिया निरक्षर आहेत. निरक्षरतेमुळे लोकांची सरासर विचार करण्याची शक्ती कमकुवत होते व त्यांच्यामध्ये दैववादी व अंधश्रद्धाळू वृत्ती बळावू लागते. लोकांची दैववादी प्रवृत्ती आर्थिक विकासाला मारक ठरते. महाराष्ट्राचा आर्थिक विकास वेगाने न होण्यामागे
जी अनेक कारणे आहेत, त्यापैकी लोकांची निरक्षरता व दैववादी प्रवृत्ती हे एक प्रमुख कारण आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे आपला तांत्रिक मागासलेपणा. तर महाराष्ट्राच्या शेती व उद्योग क्षेत्रात अजूनही तांत्रिक मागासलेपणा आढळून येतो. मुंबईतील कापड उद्योगात ब्रिटिश काळापासून बसलेली यंत्रसामग्री अजूनही वापरली जाते. भांडवलाअभावी कापड गिरण्याचे आधुनिकीकरण करता येत नाही. शेतीमध्ये देखील मशागतीचे परंपरागत यंत्र वापरण्यात येत आहेत, त्यामुळे शेती व उद्योग या दोन्ही क्षेत्राची उत्पादकता फार कमी असल्याचे आढळून येते. अलीकडच्या काळात शेती क्षेत्रात सुधारित बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके, पाणी पुरवठा इत्यादीचा वापर सुरू झाल्याने उत्पादन वाढीवर त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. तसेच उद्योग क्षेत्रात स्वयंचलित यंत्राचा वापर सुरू झाल्याने उद्योग क्षेत्रातील उत्पादन वाढीसही चालना मिळाली आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे आपला बेकारीत वाढ. तर राज्याच्या लोकसंख्येत ज्या वेगाने वाढ झाली त्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण झाल्यामुळे राज्यात बेरोजगारीची समस्या तीव्र गतीने वाढत आहे. राज्यात कोरडवाहू शेतीचे मोठे प्रमाण व औद्योगिकरणाचा मंद विकास यामुळे महाराष्ट्रात बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यानंतर 12वा आणि शेवटचा आपला मुद्दा आहे तो म्हणजे दारिद्र्याचे वाढते प्रमाण. तर शेतीची अल्प उत्पादकता, उद्योगाचा मंद विकास व बेरोजगारी यामुळे राज्यात दारिद्र्याचे प्रमाण वाढत आहे. राज्यात सुमारे 40% म्हणजेच 4 कोटी कार्यक्षम लोकसंख्या आहे, परंतु राज्यातील विविध क्षेत्रात केवळ 1.20 कोटी लोकांनाच काम उपलब्ध असल्यामुळे बेकारीचे प्रमाण फार मोठे आहे. सामान्यपणे ग्रामीण भागात छुपी व हंगामी बेकारी, ग्रामीण भागातील अशिक्षितपणा, दैववादी प्रवृत्ती, अंधश्रद्धाळूपणा, कोरडवाहू शेती, शेतीची निसर्गावरील निर्भरता इत्यादी कारणामुळे महाराष्ट्रात दारिद्र्याचे प्रमाण जास्त आढळून येते. तर वरीलप्रमाणे आपण महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची ठळक वैशिष्ट्ये अभ्यासली आहेत. धन्यवाद.